महत्त्वाची बातमी समोर येते. मुंबईमधील मिठी नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. नदीकाठच्या रहिवाशांना त्यामुळे आता अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईमधील मिठी नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचलेली आहे. तर धोक्याची पातळी 2.7 मीटर असून सध्या ही नदी 2.6 मीटरवर वाहतीये. मयुराने आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. मयूर, मुंबईमधील मिठी नदी धोक्याच्या पातळीजवळ आहे. हा, नक्कीच. पाहायला गेलं तर सकाळपासून आहे तो मोठा पाऊस असेल, मुंबई असेल किंवा मुंबई उपनगरात पडत असेल त्याला अनुसरून जो कुर्ला मिठी नदी आहे ती धोका अध्यक्ष पातळीवर आहे. जवळपास 2.6 मीटर सध्याची पातळी आहे. जर धोकादायक पातळी 2.7 मीटरच्या वरती गेली तर पूर्णपणे धोकादायक पातळी होऊ शकते. त्यानंतर जो तिकडचा आता सध्या विभाग आहे, कुर्ला जो क्रांतीनगर असेल वसत विभाग सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्या विभागात पालिकेचे कर्मचारी देखील अनाउन्समेंट करत आहे की आजूबाजूचा परिसर आहे तो थोडाफार खाली करण्यात यावा, जेणेकरून जर मोठा पाऊस झाला तर ही धोकादायक आहे मिठी नदी, ती वरती पाणी सगळं सगळ्यांच्या घरामध्ये जाऊ शकते. निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.